पण जर तुम्ही याकडे बघताय की जीवनाबद्दल संवेदनशील कसं व्हावं, संवेदनाक्षम कसं व्हावं, मग तुम्ही शरीराला काय देता हे खूप महत्वाचं आहे. जर आपण शरीराचं निरीक्षण केलं तर कोणत्या प्रकारच्या अन्नामुळे शरीर सर्वात आनंदी राहतं, सर्वात स्वस्थ आहे, स्वाभाविकपणे हे तुमच्या लक्षात येईल शाकाहारी किंवा वनस्पती आधारित अन्नासोबत. मी फक्त एकदाच जेवतो बहुतेक दिवशी, ते मला 24 तासांसाठी पुरेसं असतं. तर तुम्ही मला समजावून सांगाल का भारतातले इतके लोक शाकाहारी का आहेत आणि रोजच्या जीवनात अन्न आणि फळांचं महत्त्व सर्वसाधारणपणे काय आहे? सध्या भारतातले अंदाजे 38% लोक शुद्ध शाकाहारी आहेत. पारंपरिकपणे असे सुमारे असं म्हणूया 50 वर्षांपूर्वी जवळजवळ 60% शाकाहारी होते. पण पाश्चात्य शिक्षण घेतलेले डॉक्टर लोकांना सांगतायत जर तुम्ही मांसाहार केला नाही तर तुमचं पोषण होणार नाही, तुम्ही थोडं मांस खाल्लंच पाहिजे. तर त्यामुळे थोडं मांस आलंय, पण तरीही भारतात मांस खाणं पश्चिमेकडे असतं तसं नाहीये. ही फक्त एक साईड डिश आहे, मांसाहारी लोकांसाठी सुद्धा ही फक्त एक साईड डिश आहे. पण शाकाहार कशासाठी हे बघा, जर तुमचं अस्तित्व धोक्यात असेल तर तुमचं संपूर्ण जीवन जिवंत राहण्याबद्दल आहे. एकदा का पोटापाण्याची काळजी घेतली गेली की आता तुम्हाला वाटेल की हे सगळं नेमकं काय आहे. कारण जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न उद्भवतो तेव्हा असं वाटतं तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला की सर्व काही चांगलं होईल. पण एकदा पोटापाण्याची काळजी मिटली की तुम्हाला समजेल की ते सत्य नाही. तुमच्या जीवनाला दुसऱ्या कशाची तरी ओढ आहे. तर पोटापाण्याचा प्रश्न अगदी साधा आणि सोपा होता. ही एक सुपीक भूमी होती, लोक व्यवस्थित जगले, त्यामुळे ते स्वतःच्या आत पाहू लागले आणि विविध गोष्टी विकसित करू लागले. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे देशातले सुमारे 70% लोक नेहमीच सक्रियपणे आध्यात्मिक होते. आत वळणे हा जीवनाचा एक महत्वाचा भाग होता, त्यामुळे ते जेव्हा आत वळले तेव्हा त्यांना समजलं की ते काय खातात हे महत्वाचं आहे. तुम्हाला जर फक्त हट्टकट्ट व्हायचं असेल तर तुम्ही भरपूर मांस खाऊ शकता आणि ताकद वाढवू शकता आणि एकमेकांशी लढू शकता. पण जर तुम्ही याकडे बघताय की जीवनाबद्दल संवेदनशील कसं व्हावं, संवेदनाक्षम कसं व्हावं, सामान्य जाणीवेपलीकडच्या गोष्टींचा बोध कसा घेता येईल, मग तुम्ही शरीराला काय देता हे खूप महत्वाचं आहे. तर असं काय आहे जे कमीत कमी अवरोधाविना शरीरात जातं, शरीरात कमीत कमी संघर्ष निर्माण करतं? तर हा दृष्टिकोन समजण्यासाठी मी असं म्हणेन, हे पहा, तुम्ही कच्चं मांस खाल्लं तर उदाहरणार्थ मानवी शरीरात मांसाहारी प्राण्यांच्या तुलनेत सर्व मांसाहारी प्राण्यांमध्ये त्यांच्या अन्न नलिकेची लांबी शरीराच्या लांबीच्या केवळ 3 पट आहे. सर्व शाकाहारी प्राण्यांमध्ये अन्न नलिकेची लांबी शरीराच्या लांबीच्या 5 ते 6 पट असते, तर माणसांमध्ये ते 24 ते 28 किंवा 30 फुटांदरम्यान असतं, जे आपल्या शरीराच्या लांबीच्या 5 ते 6 पट जास्त आहे. अशा प्रकारच्या अन्न नलिकेमध्ये जर तुम्ही मांस घातलं तर ते यातून अगदी हळूहळू पुढे जाईल. अंदाजे कच्चं मांस 70 ते 72 तास घेईल शरीरातून बाहेर पडण्यासाठी. जर तुम्ही शिजवलेलं मांस खाल्लं तर 50 ते 52 तास लागतील शरीरातून बाहेर पडण्यासाठी. तुम्ही शिजवलेल्या भाज्या खाल्ल्या तर 24 ते 30 तासांपर्यंत वेळ लागेल शरीरातून बाहेर पडण्यासाठी. तुम्ही कच्च्या भाज्या खाल्ल्या तर 12 ते 15 तास लागतील शरीरातून बाहेर पडण्यासाठी. तुम्ही जर फळ खाल्लं तर 1.5 ते 3 तास लागतील शरीरातून बाहेर पडण्यासाठी. तर आपण हे ओळखायला सुरुवात केली की कुठल्या प्रकारच्या अन्नामुळे शरीरात कमीत कमी अवशेष, कमीत कमी अशुद्धी निर्माण होते आणि ते शरीरातून पटकन निघून जातं. कारण योगात ही एक महत्वाची बाब आहे, आम्ही सर्वजण आता हे साध्य करतो, जर आम्ही काही खाल्लं तर 2-2.5 तासात भूक लागणं आवश्यक आहे किंवा पोट रिकामं असलं पाहिजे. पण आम्ही काही खात नाही, पोट रिकामं आहे, पण आम्ही उत्साही आहोत म्हणून आम्ही खात नाही. तर साधारणपणे इथं योग केंद्रात प्रत्येकजण फक्त 2 वेळा जेवतो, 1 सकाळी 10 वाजता आणि 7 वाजता. बस मी फक्त एकदाच जेवतो बहुतेक दिवशी. मी प्रवासात असलो तर मी थोडं वेगळं करू शकतो, पण मी घरी असलो तर मी फक्त एकदाच जेवतो. ते तुम्ही सकाळी करता का संध्याकाळी? मी जरा उत्सुक आहे.
माझ्यासाठी ते संध्याकाळी 4:30-5 असतं, ते मला 24 तासांसाठी पुरेसं असतं. हा काही एक नियम नाही आहे, फक्त एवढंच आहे की ही एक गरज आहे. तर समजा एखाद्या दिवशी भरपूर शारीरिक काम होत असेल तर तुम्ही थोडा नाश्ता किंवा एखादं फळ किंवा असं काहीतरी खाऊ शकता. अन्न म्हणजे एक तत्वज्ञान किंवा एक प्रकारची धार्मिक प्रक्रिया बनवू नये. अन्न ही शरीराची आवश्यकता आहे. जर आपण शरीराचं निरीक्षण केलं तर कोणत्या प्रकारच्या अन्नामुळे शरीर सर्वात आनंदी राहतं, शरीर सर्वात स्वस्थ आहे, स्वाभाविकपणे हे तुमच्या लक्षात येईल. शाकाहारी किंवा वनस्पती आधारित अन्नासोबत शरीर सर्वात आरामात आहे आणि स्वस्थ आहे. ते लवचिक आहे, आरामात आहे, दररोज त्याला कमी प्रक्रिया करावी लागते. तर स्वाभाविकपणे ज्यांनी निरीक्षण केलं आहे त्यांच्या स्वतःच्या शरीराचं, ते साहजिकच शाकाहारी झाले. जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न होता तेव्हा शिकार करणं आणि तुम्ही जे काही मारलंय ते खाणं हे नैसर्गिक होतं. पण जसजसा समाज स्थिरावला, त्यांना हवं ते पिकवू शकले, त्यांनी स्वतःचं अधिकाधिक निरीक्षण केल्यामुळे आणि जीवन केवळ जिवंत राहण्याबद्दल नाही तर उच्च पातळीचे आकलन आणि अनुभवापर्यंत घेऊन जाण्याबद्दल झालं, मग शाकाहारी बनणं नैसर्गिकरित्या होईल. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे होणारच आहे सगळीकडे.